संभाजी ब्रिगेडचा स्वराज्य संकल्प अभियान, सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसेच प्रत्येक गावात दारूबंदी करावी अशा अनेक मागण्यासहित संभाजी ब्रिगेडचा स्वराज्य संकल्प अभियान सुरू आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने लातूर जिल्ह्यात स्वराज्य संकल्प अभियान राबवण्यात आले, ज्यामध्ये सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर 10,000 पेन्शन द्यावे, शेतीमालाला हमीभाव द्यावा, शेतीला उद्योगाचा दर्जा पूर्ण मिळावा, पूर्ण वेळ वीज मिळावी, शिक्षणासाठी मोफत शिक्षण देण्यात यावे, संपूर्ण देशात एकाच गुणवत्तेचा अभ्यासक्रम लागू करावा, कंत्राटी नोकरभरती बंद करावी, स्वयंरोजगारासाठी तरुणांना विनातारण कर्ज देण्यात यावे, कर्ज बुडव्या उद्योगपतींना व त्यांना मदत करणाऱ्या देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करून त्यांना शासन करावे, अंमली पदार्थावर 100% बंदी घालून लोकांचे आर्थिक मानसिक व शारीरिक शोषण थांबवावे, या अशा अनेक मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड स्वराज्य संकल्प अभियान प्रत्येक तालुका व गावोगावी जागृती करण्यात येत आहे. या अभियानात संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष ॲडव्होकेट गोविंद शिरसाट, लातूर जिल्हाध्यक्ष वैजनाथ दादा जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रवी लोभे, शिवव्याख्याते श्याम भोळे, जिल्हा कार्याध्यक्ष किशोर शिंदे, निलंगा तालुकाध्यक्ष अनिल जाधव, औसा तालुकाध्यक्ष हनुमंत कुमठे, राम जगदाळे, सुनील वाडीकर, सोहेल शेख, प्रदीप साळुंके, आदित्य स्वामी व अनेक संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व शिवमावळे सामील झाले होते. जनता न्यूजसाठी लातूरहून जीवन जाधव. वीज मोफत द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना, सरसकट वीज माफी द्यायला पाहिजे, वयाच्या 60 वर्षानंतर शेतकऱ्यांना 10,000 दरमहा पेन्शन भेटायला पाहिजे. या गव्हर्नमेंटमध्ये IPL बघायला मोफत वीज दिली जाते, 24 तास वीज पुरवली जाते, परंतु शेतकऱ्यासाठी फक्त 8 तास लेट आणि ते रात्री 12च्या नंतर का हेच लाईट त्यांनी दिवसा द्यावी व शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. जर त्यांनी नाही दिले तर आम्ही त्यासाठीच पक्ष स्थापन केलेला आहे, त्यासाठीच शेतकऱ्याच्या लढ्यासाठी संभाजी ब्रिगेड मैदानात उतरली आहे. संभाजी ब्रिगेडचं ब्रीद वाक्यच आहे, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव आणि दारूमुक्त गाव. संभाजी ब्रिगेड स्वराज्य संकल्प अभियान राबवत आहे आणि या अभियानाचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव आणि दारमुक्त गाव हे संकल्पना कुठेतरी घेऊन संभाजी ब्रिगेड आपली भूमिका मांडत आहे. खरं तर आज एवढे राजकीय पक्ष होऊन गेले, परंतु कोणालाही दारमुक्त गाव करावं आणि शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा असं आजपर्यंत वाटलं नाही, दुःखाची बाब आहे. आजपर्यंत आम्ही सत्तांतर केलं, BJP सत्ता काँग्रेसकडे आली, काँग्रेसकडून BJP आली, परंतु फरक काय झाला? APJ अब्दुल कलाम म्हणायचे की 2020 पर्यंत भारत महासत्ताक झाला पाहिजे, परंतु हे सत्तांतर झालं का? 2020 भारत महासत्ताक होईल का? हा आमच्या समोर आज प्रश्न उभा राहतो. खर तर आम्हाला दुःख या गोष्टीचं वाटतं की आज देखील जातीय दंगली या महाराष्ट्रामध्ये होत आहेत, संपूर्ण भारतामध्ये होत आहेत. आमचा तो देखील मुद्दा आहे. आज भारतामध्ये भारतरत्न मिळण्यासाठी सचिनसाठी आम्हाला राज्यघटनेमध्ये तरतूद करावी लागते, परंतु ज्या महात्मा फुलेंनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शाळा उभी केली, मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला, त्यांना मात्र भारतरत्न दिला जात नाही, हे आमचं दुर्दैव आहे. तो सुद्धा आम्ही महामानवांना अधिकार मिळाला पाहिजे ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याचं खरंच दुर्दैव याचं वाटतं की शेती हा आपल्या भारताचा कणा आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, परंतु शेती शेतकरी पिकवतो परंतु त्याला हमी भाव मानण्याचा मात्र अधिकार नाही, या गोष्टीकडे कुठेतरी प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे. म्हणून हे अभियान 18 मार्च पासून ते 29 मार्च पर्यंत संभाजी ब्रिगेड राबवत आहे आणि आज जनतेसमोर संभाजी ब्रिगेड हा एकमेव पर्याय उरलेला आहे, तो प्रत्येकाने अवलंबिला पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे कर्ज बुडव्याचा आहे. आज आम्ही बघतो एकीकडे विजय माल्या एवढं मोठं नुकसान करून भारताचा एवढा पैसा घेऊन तिकडं ऐषोआरामी जीवन जगत आहे, दुसरीकडे नीरव मोदी आहे तो देखील ऐषोआरामी जीवन जगत आहे, परंतु गव्हर्नमेंट सध्याचं करतंय काय? पुन्हा एकदा मला लोकमान्य टिळकांचं सांगावं असं वाटतं, त्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं त्यावेळी म्हणत होते, परंतु आम्ही ब्रिगेडचे लोक म्हणतो हे सरकारचं डोकं ठिकाणावरच नाही, इतकी भयानक परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे की कुठंतरी बदलण्यासाठी घन घालून गाव म्हणजे सांगून गेले भीमराव म्हणतात त्याप्रमाणे हे फरक कुठंतरी झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमिका वापरून ब्रिगेड या महाराष्ट्रामध्ये नक्कीच परिवर्तन घडवून आणेल आणि सत्तांतर केल्याशिवाय ब्रिगेड शांत बसणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की संकल्प जो आपण स्वराज्य संकल्प चालू केलाय तो अतिशय उत्कृष्टपणे राबवा आणि खरंच या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा परिवर्तनाची लाट शाहू फुले आंबेडकरांनी
जी मोहीम हातामध्ये घेऊन या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्मितीसाठी शिवाजी महाराजांनी जो प्रण घेतला तो या मावळ्यांनी पूर्ण करावा ही माझी सर्वांना विनंती आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम.